नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला कोल्हापुरातून महत्वाची बातमी आहे राज्य सरकारनं उद्यापासून मंदिर आणि धार्मिक स्थळ उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूरमधलं करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिरही उद्यापासून उघडलं जाणार आहे मात्र या मंदिरात जात असताना तुम्हाला मंदिर प्रवेश करायचा असेल तर काटेकोर नियम जे आहेत या ठिकाणी त्या नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे तर नेमके काय नियम असणार आहेत या संदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत तर कोल्हापूरच्या मंदिराची ही दृश्य आपण पाहतोय उद्यापासून पाडव्याच्या मुहूर्तावरती राज्यभरातली मंदिरं जी आहेत ती खुली होणार आहेत त्यामुळे मंदिर प्रवेश करत असताना तुम्हाला नियमांचं पालन करणं बं बंधनकारक असणार आहेत कोल्हापूरच्या देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी मंदिरं उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ अशी ओळख असलेलं आंबाबाईचं मंदिर देखील उद्या उघडलं जाणार आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आहेत एक तर निर्णयाबद्दलची पहिली प्रतिक्रिया खरं तर पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत आनंदाचा निर्णय आहे आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो सर्व भक्तांचं मंदिरामध्ये पण आम्ही सहर्ष स्वागत करतो उद्या मंदिरं खुली होणार आहेत परंतु पूर्ण वेळ मंदिरं आपल्याला खुली ठेवता येणार नाहीत ना ना। कारण कोरोनाचं संकट अजून पण पूर्ण गेलेलं नाही आहे त्यामुळं सकाळचा काही आणि संध्याकाळचा काही वेळ वेड़। अशा वेळामध्ये मंदिर उघडलं जाईल आणि मंदिरात येत असताना प्रत्येकाला मास्क सॅनिटायझर त्याचं टेम्परेचर हे तपासलं जाईल आणि मगच आत प्रवेश दिला जाईल दोन भक्तांच्यामध्ये आंतर देखील ठेवलं जाईल yeah <laughs> दर्शन घेऊन गेल्यानंतर मंदिर सॅनिटायझर करून घेण्यात येईल अशा सर्व गोष्टी देवस्थान समितीनं तयारी केलेली आहे त्या चार दरवाज्यापैकी दोन दरवाजे आम्ही उघडू एका दरवाज्यातून सोडू दुसऱ्या दरवाज्यातून भक्तांना बाहेर काढू आज एका वेळी वीस ते पंचवीस लोकांच्या वरती आपल्याला भक्तांना सोडता येणार नाही आणि ते एका वेळेला वीस ते पंचवीस लोक वीस ते पंचवीस लोक एका वेळेला आपण सोडू परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा अंतर ठेवलं जाईल आणि ते डायरेक्ट गाभाऱ्यापर्यंत जाणार नाहीत तर पित्वी उमऱ्यापर्यंत त्या ठिकाणी भक्तांना तिथूनच दर्शन घ्यावं काही दिवस त्यानंतर त्यानंतर हळूहळू परिस्थिती सुधरेल तस तसा भक्तांना पूर्ण वेळ मंदिर उघडं राहील आणि पूर्ण आत गाभाऱ्यापर्यंत जाण्याची परवानगी दिली जाईल अशा पद्धतीचं नियोजन आमचं आता देवस्थान समितीच्या वतीने आज तुम्ही वेळेचा उल्लेख केला सकाळी आणि ने संध्याकाळी नेमकं काय ती टायमिंग असणार आहे किंवा किती एक तास दोन तास साधारणतः नाही साधारणतः एक तीन तास सकाळी संध्याकाळी एक तीन तास अशा एक पाच सहा तास दिवसा दिवसभरातले पाच सहा तास हे मंदिर उघडं ठेवावं लागणार आहे कारण भक्तांची संख्या जर बघितली तिरुपतीला बारा शिर्डीला सहा तर आमच्या इथं दोन तीन हजार दिवसभरात भक्त यावेत अशा पद्धतीचं नियोजन आमचं चालू चा आहे ज्येष्ठ नागरिकांना आणि पालकांना लहान मुलांना घेऊन येताना पूर्ण काळजी त्यांनी या ठिकाणी घ्यावी आणि मास्क नसलेल तर मंदिरात प्रवेश नाही मास्क लावून आता आला आणि परत मास्क मंदिराच्या आवारामध्ये मंदिर जर मास्क काढलेला दिसला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल आणखी एक गोष्ट ऐन नवरात्रीमध्ये मंदिर बंद होतं त्यामुळे भाविकांमध्ये एकतर उत्सुकता आहे प्रचंड देवीच्या दर्शनासाठी आस आहे भाविकांमध्ये महत्वाची गोष्ट कोल्हापूरमधलं झालं मात्र बाहेरून येणारे पर्यटक असतील भाविक असतील मुंबई पुणे असतील किंवा परराज्यातले ते आता मंदिरं चालू झालेत म्हटल्यानंतर ते येण्याची शक्यता त्यांना त्या कसं आवाहन कराल म्हणजे येऊ येऊ शकतात का भाविकांनी आल्यानंतर पृथ्वी उंबऱ्यापर्यंत तरी दर्शन होऊ शकतं का येणाऱ्या भाविकांना आपण कोण भाविक सर्व ठिकाणचा सारखाच आहे स्थानिक असेल किंवा परगाव न असेल त्या सर्वांना दर्शन द्यायची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करावीच लागेल परंतु येत असताना त्यांनी अगोदर फोनाफोनी करून माहिती घेऊन कुठल्या वेळेत सकाळच्या किती वेळ मंदिर उघडं असणार आहे संध्याकाळी किती उघडणार या सगळ्याची माहिती घेऊन प बाहेरच्या परगावच्या लोकांनी या ठिकाणी दर्शनाला यावं आल्यानंतर त्यांना दर्शन दिलं जाईल पण नियम डावलून कोणत्याही कुणालाही आत मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही मग तो स्थानिक असू देत किंवा बाहेरचा असू देत या नियमांचं पालन आपल्या सुरक्षेसाठी सर्वांनी या ठिकाणी करावं आठ महिने लोक दर्शनाविना राहिलेले आहेत मानसिकता त्यांची खूप बिघडलेली होती पण आता बघितलं कालपासून हा निर्णय झाल्यापासून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे जर समजा अचानकपणे भाविकांची गर्दी अचानकपणे जर झाली म्हणजे गेटच्या बाहेर म्हणतो मी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी देवस्थान समितीनं काय आता आमच्या प्रयोजन आता असं चाललं आहे शक्यतो सर लष्कर धरण भवन जे आहे ते पूर्व दरवाजा तिकडून भक्तांना सोडलं जाईल आणि दक्षिण दरवाज्यातून भक्तांना बाहेर काढलं जाईल त्यामुळे पूर्व दरवाजा ून तिथं मंडप एक येईल बॅरिकेड तिथं लावण्यात येईल नवरात्रात जसं असतं तशा पद्धतीनं बॅरेकेट आणि मंडप घालण्याचं नियोजन आता आम्ही या ठिकाणी करत आहोत त्यामुळं गर्दी होणार नाही पण जेवढी गर्दी झाली सांगितलेल्या वेळेमध्ये जेवढे भक्तांना दर्शन मिळेल तेवढ्या दर्शना भक्तांना दर्शन, दर्शन, दर्शन देता येईल बाकीच्यांना संध्याकाळच्या वेळेत राहिलेल्या दर्शन देता येईल किंवा दुसऱ्या दिवशी दर्शन देता येईल पण गर्दी आणि टायमिंग याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्या पद्धतीने भक्तांनी सहकार्य करावं अवघे काही तास आता उरलेले आहेत मंदिर उघडं व्हायला आणि आत्ताही आपण जर पाहिलं तर हा पश्चिम दरवाजा आहे म्हणजे महाद्वारचा हा दरवाजा आहे आपण वरती पाहिलं तर हा महाद्वार आहे आणि याच कमानीमधून खरं सूर्य तर सूर्यकिरण ही येत असतात किरणोत्सवाच्या वेळा आणि आत्ताही आपण जर पाहिलं तर अनेक भाविकांची गर्दी ते ते या ठिकाणी दिसते जे पूजेचं साहित्य आहे ते बकेटमध्ये किंवा तिथं ठेवलं जातं आहे महिलांचा देखील मोठा समावेश आहे या भक्तांमध्ये आणि बाजूची जी दुकानं आहेत ती अजूनही सगळी बंद आहेत आणि ही दुकानं मात्र अजूनही पुढचे काही दिवस बंदच असणार आहेत आणि तुम्हाला देखील जर अंबाबाई मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यायचं असेल देवीचं तर मास्क असेल सोशल डिस्टन्सिंग असेल हे जे सगळे नियम आहेत ते नियम पाळूनच देवीचं दर्शन घेता येणार आहे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर